दुसरा नियम आहे घातांकित संख्येच्या घाताचा नियम आता हा तिसरा नियम आपल्याला पाहायचा आहे समजा a ही कोणतीही परिमेय संख्या आणि m व n हे धन पूर्णांक असतील तर a ही कोणती परिमेय संख्या आणि m या वजन के धन पूर्णांक असतील तर याचा m वा घात तर a चा m वा घात कंसाचा n वा घात आहे म्हणजे घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो म्हणजे a चा m गुणिले n हा घात असणार आहे हा झालेला आहे नियम याच्यावर आधारित आपल्याला एक उदाहरण पाहिजे मग आता उदाहरण घेत असताना a चा समजा 15 चा तिसरा घात आहे आणि कंसामध्ये त्याचा चौथा घात आहे म्हणजे 15 चा तिसरा घात आणि त्याचा चौथा घात आहे तर 15 चा 15 च्या डोक्यावरती 3 × 4 म्हणजे 15 चा 3 × 4 यांचा गुणाकार येईल 12 म्हणजे 15 चा 12वा घात हा झालेला आहे घातांकाचा तिसरा नियम